नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण वीस सप्टेंबरपासून ऑनलाईन क्लास पाहत आहोत तसे ऑनलाईन टेस्ट सोडित आहोत दररोज दहा प्रश्न आपण मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयाशी घेत आहोत मित्रांनो आजच्या ऑनलाईन टेस्ट ही मराठी व गणित दोन्ही विषयाची मिक्स आहे मित्रांनो आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये असे प्रश्न आहेत की जे प्रश्न मुलांना सोपे वाटतात म्हणून मुलं चुकतात असेच प्रश्न आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण करा आणि अचूक पर्याय निवडा चला आजचा पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न पहा सत्तेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकवीसमधील सातची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती योग्य तो पर्यायामधून शोधा अ संख्या दिलेली आहे ब संख्या दिलेली आहे क संख्या दिलेली आहे खाली पहा अयोग्य ब योग्य तिसरा पर्याय अ आणि ब योग्य चौथा ब आणि क योग्य व्यवस्थित निरीक्षण करा मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मुलं अशा प्रश्नाला सोपं समजतात आणि अशा ठिकाणी ते चुकतात त्यासाठी निरीक्षण व्यवस्थित करा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित पहा प्रत्येक प्रश्नात दोन गुण आहेत आणि परीक्षेमध्ये आपलं मेरिट जाण्याच्या संभाव्य चुका अशाच ठिकाणी होतात त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित निरीक्षण करा आणि अचूक पर्याय नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो लक्षात ठेवा विषय कोणताही असो प्रथम प्रश्न पूर्ण व सर्व पर्याय वाचणं महत्त्वाचं आहे गडबड करायची नाही आता या ठिकाणी सातची स्थानिक किंमत सांगितलेलं आहे आता सात पहा आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष स्थानी आहे असं पाहिल्यात लगेच आपल्याला अपर्याय दिसतो सात लक्ष आपल्याला खूप गडबड असते कारण प्रश्न सोपा वाटतो आणि आपण पटकुण्या अपर्याय रंगितो पुन्हा आपल्याला समजतं की मला दोन गुण पडले आणि त्या उत्तर जर आलं असतं तर मी मेरिटमध्ये आलो असतो गुणवत्ता यादीमध्ये आलो असतो हे चुकलं कशामुळे गडबड केल्यामुळे कारण ह्या पर्यायामध्ये पहा व्यवस्थित तिसरा पर्याय अ आणि ब आहे चौथा ब आणि क आहे त्यासाठी सर्व व्यवस्थित पहा अमध्ये सात लाख आहे बमध्ये सात गुन्हेले एक लाख म्हणजे सात लाख किंमत होते म्हणजे या ठिकाणी अ व ब योग्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे क्रमांक तीन उत्तर आहे ह्या ठिकाणी पहा किती जणांचं चुकलं आहे गडबड करायचं नाही आपल्याला आउट ऑफ आप गुण जर घ्यायचे असतील तर गडबड करायची नाही प्रश्न किती सोपा असू द्या त्याला तीस सेकंद वेळ द्या चला प्रश्न क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तुम्ही चालला असेल तर राईट करा चुकला असेल तर दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक दोन पाहूया या ठिकाणी संख्या दिलेली पहा तेवीस लाख पंचेचाळीस हजार सातशे एकोणनव्वदमधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे पहिला पर्याय तीन दुसरा पर्याय सात तिसरा पर्याय नऊ चौथा पर्याय दोन पहा मित्रांनो अचूक पर्याय नोंदवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो या प्रश्नात नव्वद टक्के मुलांचं कन्फ्युजन होतं आणि चुका होतात आणि आपल्याला सवय लागलेली असते की कि स्थानिक किंमत स्थानिक किंमत स्थानिक किंमत खूप मुलं ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन करतात कारण त्यांना माहिती एकच स्थानाची संख्येची कि किंवा अंकाची किंमत ही सर्वात कमी असते त्याच्यामुळे खूप मुलं पर्याय क्रमांक तीन करतात पण प्रश्न काय सांगितलेला आहे पहा कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे दर्शनी म्हणजे जो अंक दिसतो तीच त्याची किंमत म्हणजे नऊची दर्शनी किंमत नऊच आठची आठ आड, सातशे सात पाचशे पाच चारशे चार तीनशे तीन दोनशे तीन, दोन म्हणजे दर्शनी किंमत विचारल्यामुळे या ठिकाणी दोनची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार खूप मुलं या ठिकाणी चुकतात तुम्ही त्या मुलात आहात का पा सोपा प्रश्न दिसला की थांबा त्याला वेळ द्या प्रश्न क्रमांक दोन चौत्तर पर्याय क्रमांक चार व्यवस्थित आलं तर पहा दर्शनी किंमत स्थानिक किंमतमधला फरक असतो दर्शनी किंमत म्हणजे जे रूप दिसतं तेच आणि स्थानिक किंमत म्हणजे स्थानानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन चौत्तर पर्याय क्रमांक चार आलासंदा राईट करा चुकला असन दुरुस्त करा चला प्रश्न क्रमांक तीन पहा विस्तारित मांडणीवरून दिलेली संख्या ओळखा ह्या ठिकाणी विस्तारित मांडणीवरून संख्या तयार करायची आहे पहा संख्या दिलेली आहे व्यवस्थित मांडणी करा पहिली संख्या आहे पाच लाख अधिक तीनशे अधिक सत्तर हजार अधिक आठ हजार अधिक नव्वद अधिक सहा मित्रांनो अचूक पर्याय निवडा चार पर्याय दिलेले आहेत पहा पहिला पर्याय आहे पाच लाख सदतीस हजार आठशे सत्त्याण्णव दुसरा पर्याय आहे पाच लाख त्र्याहत्तर हजार आठशे शहाण्णव चौथा पर्याय आहे पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छत्तीस आणि चौथा पर्याय आहे पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे शहाण्णव व्यवस्थित निरीक्षण करा अचूक पर्याय नोंदवा मित्रांनो तुमच्या स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा परिपूर्ण तयारीसाठी ऋणानुबंध हा संच स्कॉलरशिपसाठी वीस स्पष्टपतिका असलेला मराठी गणित दहा बुद्धिमत्ता इंग्रजी तुम्हाला हा संच तुमच्या घरी हवा असेल तर तुम्हाला भेटेल मित्रांनो तुम्ही माझ्या मा मोबाईल नंबरवर संपर्क करा तसेच मिशन नवोदय हे मिशन स्कॉलर प्रकाशनचे नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच बारा प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला हवा असेल तर कळवा मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी या संचातील प्रश्नांचा सराव तुम्हाला व्हायला हवाच चला मित्रांनो या प्रश्नाच्या वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो या ठिकाणी निरीक्षण जर व्यवस्थित केलं तर तुमचं उत्तर ॲक्युरेट येणार आहे ह्या ठिकाणी पहा पाच लाख तीनशे सत्तर हजार अधिक आठ हजार अधिक नव्वद अधिक सहा ह्या ठिकाणी आपण मोठ्या मोठ्या संख्या जर बेरीज केली पाच लाख अधिक सत्तर हजार प्लस आठ म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे शहाण्णव बेरीज येते तुमची बेरीज ॲक्युरेट आली का पहा ह्या ठिकाणी उत्तर जरी आपलं ॲक्युरेट आलं तरी पण पर्याय निवडताना व्यवस्थित निवडा कारण सर्वच सारखे दिसतात पर्याय काय आहे पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे शहाण्णव पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे शहाण्णव पर्याय क्रमांक चार खूप मुलांची बेरीज व्यवस्थित येते पण पर्याय निवडताना त्यांचा गोंधळ होऊन जातो त्यासाठी निरीक्षण व्यवस्थित करा उत्तर तुमचं आलं का पहा मित्रांनो ॲक्युरेट पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक चार आला संत राईट करा चुकला संत दुरुस्त करा चला पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार पाच दश हजार अधिक बावीस हजार अधिक आठ बरोबर किती पहिला पर्याय बहात्तर हजार ऐंशी दुसरा पर्याय सत्तावन्न हजार आठ तिसरा पर्याय बहात्तर हजार आठ व्यवस्थित पहा चौथा पर्याय पहा पन्नास लाख बावीस हजार आठ व्यवस्थित निरीक्षण करा कोणती क्रिया सांगितली आहे पहा खूप मुलं अवघड अवघड गणताचा सराव करण्याचा प्रयत्न करतात आणि सोफ्यामध्ये चुकतात त्यासाठी निरीक्षण व्यवस्थित करा अचूक पर्याय नोंदवा मित्रांनो वीस सप्टेंबरपासून आपले ऑनलाईन क्लास सुरू आहेत प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या विजय कुमार नरवणी चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला कोणता घटक अवघड वाढत असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर कळू शकता मित्रांनो मी त्या घटकाचा व्हिडिओ तुम्हाला सेंड करण्याचा प्रयत्न करेन चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो अशा वेळेससुद्धा काही मुलं गडबड करतात पाच दश हजार म्हणजे पन्नास बावीस हजार बावीस आणि आठ काही जण पर्याय क्रमांक चार करतात पण याची बेरीज करायची आहे मित्रांनो व्यवस्थित बेरीज करा पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार अधिक बावीस हजार बहात्तर हजार झाले अधिक आठ म्हणजे बहात्तर हजार आठ उत्तर पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चारचं चार उत्तर पर्याय क्रमांक तीन द राईट करा असं दुरुस्त करा तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन टेस्ट आवडली तर इतरांना शेअर करा मित्रांनो ज्ञान हे एकमेकाला शेअर केलं पाहिजे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच पहा चौतीस लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती पहिला पर्याय व्यवस्थित पहा मित्रांनो चार लाख चाळीस पर दुसरा पर्याय चाळीस हजार चार प्रत्येक पर्याय व्यवस्थित पहा मित्रांनो तिसरा पर्याय चाळीस लाख चारशे चार चौथा पर्याय चाळीस हजार चाळीस मित्रांनो हे प्रश्न सोपे पण याच ठिकाणी मुलं चुकतात त्यासाठीच ऑनलाईन टेस्टमध्ये आज आपण असे प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एकूण आज दहा प्रश्न आहेत प्रत्येक तुमच्या अचूक उत्तरास दोन गुण आहेत तुम्हाला किती गुण पडले म्हणजे व्हॉट्सअपवर कळवा तसेच ऑनलाईन टेस्ट तुमच्या इतर मित्रांना जे पाचवी स्पर्धापेक्षेची तयारी करतात त्यांना शेअर करा तुमच्या शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा चला या प्रश्नाची वेळ संपत आलेले आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन पहा मित्रांनो काय सांगितलं आहे या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आता चार कोणकोणत्या कौन स्थानावर हो आहे पहा प्रथम दशकवर हो आहे आणि डाव्या साईडचं कोणतं आहे व्यवस्थित मोजा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे चार लक्ष चाळीस चार चा उत्तर यायला पाहिजे पर्याय व्यवस्थित पहा सर्व पर्याय सारखे दिसू शकतात वाचन व्यवस्थित करा पर्याय क्रमांक एकमध्ये पहा चार लक्ष चाळीस म्हणजे आपलं उत्तर आहे पाचव्याचं प्रश्न पाचचं उत्तर पर्याय क्रमांक एक तुम्ही तर राईट करा चुकला असून दुरुस्त करा मित्रांनो स्थानिक किंवा किंमतीवरचे किमतीवरचे पाच प्रश्न झालेले आहेत आता आपण मराठी ते विशेषण आणि क्रियापद यावरील प्रश्न पाहूया या घटकामध्ये सुद्धा मुलांचे कन्फ्यूज होतात आणि चुकतात मित्रांनो प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा पुढील वाक्यातील विशेषण ओळखा व योग्य पर्याय क्रमांक निवडा सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते पर्याय एक सर्वांनी पर्याय दोन छान छान पर्याय तीन कपडे पर्याय चार सणाच्या व्यवस्थित निरीक्षण करा मित्रांनो प्रश्न समजून घ्या काय विचारला आहे आपल्याला काय करायचं आहे या गोष्टी जर कळल्या तर पन्नास टक्के उत्तर तुमचं आलेलं आहे लक्षात ठेवा फक्त पन्नास टक्के शोधायचं आहे तुम्हाला तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन विशेषण शोधायचं आहे सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते मित्रांनो विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजे नामाबद्दल म्हणजे छान छान हे आपलं विशेषण आहे मित्रांनो छान छान हे विशेषण आहे प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आला असंद राईट करा चुकला असंद दुरुस्त करा प्रश्न क्रमांक सात पाहूया पुढील वाक्यातील विशेषण ओळखा व योग्य पर्याय क्रमांक निवडा बिचारे प्राणी पाण्यासाठी तमळत होते पहिला पर्याय प्राणी दुसरा पर्याय पाण्यासाठी तिसरा पर्याय बिचारे चौथा पर्याय तळमळत व्यवस्थित निरीक्षण करा अचूक पर्याय नोंदवा गडबड करायची नाही तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही प्रत्येक उदाहरणाला प्रत्येक प्रश्नाला तीस सेकंद वेळ दिलात की तुम्हाला बरोबर वेळ पुरेल सगळा कारण काही प्रश्नामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे चला या प्रश्नाने वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्य काय आहे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते बिचारे हे विशेषण आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं राईट करा असं दुरुस्त करा तुम्ही जर निरीक्षण व्यवस्थित केलं तुमचं उत्तर व्यवस्थित येणार नामासाठी योग्य विशेषण निवड करा डॅश डॅश भाजी पहिला पर्याय पडका दुसरा पर्याय हसरी तिसरा पर्याय पेटती चौथा पर्याय स्वस्त व्यवस्थित निरीक्षण केल्यास उत्तर येणार व्यवस्थित ये निरीक्षण करा अचूक पर्याय नोंदवा काही मुलांचा गोल करताना चुकतं आहे आणि एक गोल जर चुकलं तर खालचे सर्व गोल चुकण्याची शक्यता असते त्यावेळेस प प्रश्न क्रमांक व्यवस्थित पहाण तोच पर्यायामध्ये नोंदवा व्यवस्थित प्रश्न आठचं उत्तर किती आहे पाहिजे आहे व्यवस्थित रंगवा तुमची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन योग्य विशेषण निवड करायचं आहे नामासाठी भाजी मित्रांनो भाजी कशी असते फडका हसरी पेटते येणार नाही स्वस्त भाजी महाग भाजी सडकी भाजी येऊ शकतं या ठिकाणी उत्तर आहे स्वस्त पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठचं उत्तर पर्याय क्रमांक चार आलासन तर राईट करा चुकलासन दुरुस्त करा प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचा पर्याय निवडा दिनूला तुम्ही कुठं पाहिलं रे पहिला पर्याय दिनूला दुसरा पर्याय कुठं तिसरा पर्याय पाहिलं चौथा पर्याय तुम्ही प्रश्नाचा अर्थ समजून घ्या काय विचारला आहे गणित असो मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता प्रश्न काय विचारला आहे हे जर समजलं तर उत्तर तुम्हाला येणार त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण करा प्रश्न वाचा पर्याय व्यवस्थित समजून घ्या तुमची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन आपल्याला क्रियापद ओळखायचा महत्त्वाचं चा। दिनूला तुम्ही कुठं पाहिलं म्हणजे या ठिकाणी क्रियापद कोणती आहे क्रिया कोणती आहे पाहण्याची आहे म्हणजे पाहिलं पर्याक्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ चौथं पर्याय क्रमांक तीन आलासंदा राईट करा चुकला संदा दुरुस्त करा आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाची निवड करायची आहे त्याला राजाचा आश्रय पहिला पर्याय केला दुसरा नोंदवला तिसरा काढला चौथा मिळाला मित्रांनो व्यवस्थित पहा मित्रांनो तुम्हाला स्कॉलरशिपसाठी ऋणानुबंध संच वीस प्रश्नपत्रिकांचा तसेच नवोदय परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मिशन नवोदय हा संच हवा असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तुमच्याकडे संच असेल तर तुमच्या इतर मित्रांना दाखवा मित्रांनो मित्रांनो एखादी गोष्ट जर चांगली असेल तर आपण दुसऱ्याला शेअर करतो त्याचप्रमाणे तुम्हाला संच आवडला ऑनलाईन टेस्ट आवडली ऑनलाईन क्लास दररोज दुपारी असतो मित्रांनो तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा काही विद्यार्थी आहेत काही वले शिंदे अनूप ढेरे युक्ता गवाई हे विद्यार्थी नेहमी शेअर करतात नाव घेऊ शकत एवढे विद्यार्थी झाले मित्रांनो दररोज हजार जोईन करता। ते बाराशे विद्यार्थी आपला ऑनलाईन क्लास दररोज जॉईन करतात त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा शेअर करायला शिका ज्ञान हे शेअर करायला हवे कारण शेअर केल्यामुळे आपल्या ज्ञानातसुद्धा वाढ होते मित्र लक्षात ठेवा या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन योग्य क्रियापदा निवड करायची आहे त्याला राजाचा आश्रय केला नोंदवला काढला मिळाला मित्रांनो राजाचा आश्रय मिळत असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आला राईट करा चुकला दुरुस्त करा मित्रांनो एकूण दहा प्रश्न झालेले आहेत गणिताचे स्थानिक किमतीवरचे पाच दर्शनिक किमतीवरचे एकूण पाच आहेत तसे क्रि विशेष व क्रियापदावरचे पाच आहेत तुमचे किती उत्तर अचूक आले पहा प्रत्येक अचूक उत्तरास दोन गुण आहेत तुम्हाला किती गुण पडले तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर नक्की कळवा मित्रांनो तसेच आजची ऑनलाईन टेस्ट इतरांना शेअर करा मित्रांना तुमच्या शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा तसेच इतर आपले ऑनलाईन क्लासचे व्हिडिओ तुम्ही आपल्या विजय कुमार नारवणे चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पहा प्रत्येक घटकाचा व्हिडिओ आहे गणिताचे सरळ व्याज असू द्या दशमान पद्धती असू द्या स्थानिक किंमत विस्तारित किंमत कसा सोप्या पद्धतीने करायचा गुणाकार कसा करायचा आहे व्यंजक अंदाजीकरण नवोदयमध्ये मुलांना अवघड वाटतं शतमान म्हणजे काय शेकडेवारी कशा प्रकारे काढायची पर्सेंटेज कशाप्रकारे काढायचं व्यवस्थित पहा हे घटक एकाच नावाचे आहेत मग मुलं कन्फ्यूज होतात ह्या ठिकाणी मित्रांनो शतमान शेकडेवारी टक्केवारी लक्षात ठेवा तुम्हाला कोणता घटक अवघड वाढत असेल तुम्हाला व्हॉट्सअपवर कळू शकता तसे प्लेलिस्टमध्ये पहा मित्रांनो तुमच्या प्रतिसाहासाठी खूप खूप धन्यवाद